हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण बरे असाल. सो हा आहे संडेचा ब्लॉग, आणि संडेला पाटील घरातच असतात, दोन्ही पण पाटील. तर दोन्ही पण पाटील आज गार्डनिंग करायला लागलेत, माती वगैरे व्यवस्थित ठेवत आहेत, काहीतरी नवीन लावायचा प्रयत्न चालू होता. आणि मीनवाईल मी सगळं घर पुसून वगैरे व्यवस्थित घेत होते. हो, पाणी जास्त निघते त्याच्यातून, सगळी माती जाते. अरे बापरे, एवढी येत. त्याला बंद पण नाही करू शकत ना. त्याच्यात माती टाकाय पाहिजे. देख इकडं, ही काढायचंय. ही तुळस आई ग, ही तुळस काढायची. ही बघा, तर इथे मी ते जे सुकलेली पूर्ण तुळस होती ते काढून घेतली होती, आणि त्याचे जे पानं राहिलेली होती, हिरवी जी होती, ती मी सगळी पानं एकत्र करून सुकवून घेणार आहे, आणि ते चहामध्ये वापर होतो त्याचा. काय आलं सनू? काय आलं? भाजी आली. भाजी आली? घ्यायच आहे. काय घेऊया? भाजी. कुठली भाजी आली विचार. मला मामा कुठली भाजी आली. तर इथे तोडून झालेले आहे तुळशीची पानं, आणि ह्याला आता मी चांगलं धुवून सुकवून वाळवून घेणार आहे. अरे शोनू, करू दे ना पप्पाला. तर हा क्लिप आहे तो बुधवारचा आहे, कारण मी लिस्ट करत होती त्या दिवशी, आणि मी व्लॉगसुद्धा करत होती, पण ते व्लॉग जास्त झाला नाही, त्यामुळे ह्या व्लॉगमध्ये मी कंटिन्यू करते. सो मी लिस्ट वगैरे करून घेतली, आणि मग संध्याकाळचा आम्ही मार्केटमध्ये गेलो. तर आम्ही ग्रोसरी शॉपिंगसाठी गेलो होतो आर मार्टमध्ये. काय करणार आहेस तू? चलो वाजव वाजव वाजव. पिलू, कोणते बिस्किट पाहिजे तुला? बिस्किट. तर इथे शॉपिंग डन झाली होती, पण अंशूला आईस्क्रीम हवं होतं. तो प्रत्येक वेळेला काउंटरवर गेला की त्याला आईस्क्रीम सगळ्यात पहिलं हवं असतं, मग विदाऊट स्कॅन करता त्याला आईस्क्रीम दिली काढून, आणि ते रॅपर तसाच ठेवला म्हणजे स्कॅनसाठी वापरता येईल. तू फक्त आईस्क्रीम खायला येतोय ना सोबत आमच्या, है ना? इथं फक्त आईस्क्रीम खायला येतो ना. कोंबिया. तर हे नेक्स्ट डे होता, गुरुवार होतं त्या दिवशी. तर सगळं सामान वगैरे व्यवस्थित लावून घेतलं जे आणलेलं होतं ते, आणि इथे माझं अंशू पण मला हेल्प करत होता त्या दिवशी खूप जास्त. तर इथं मी जेवणाची तयारी करत होते, दुपारच्या जेवणाची तयारी. तर इथं मी भोंगी मिरची करणार होती, भोंगी मिरची म्हणजे शिमला मिरची करणार होती, मिक्स करणार होती बटाटो आणि शिमला मिरची भाजी. तर इथं मी मोहरीचं तेल घेतलं होतं, मोहरीचं तेलला थोडंसं कडवलं होतं आधी, आणि त्याच्यानंतर मग हे यूज केलं होतं तेल, जेणेकरून कडूपणा सगळा निघून जावा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी जिरं घातलं, नंतर मोहरी घातली, आणि लसूण घालून, आणि आपलं जिरं सॉरी आलं असतं जे, आल्याला खिसून घातलं होतं, तर चांगलं परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर लगेच मी कांदा घातला, कांदा टाकला की त्याला पण चांगला परतून घेतला. जास्त ह्याला
पिंक किंवा ब्राउन नाही होऊन द्यायचं, जरासा भाजला की लगेच ह्याच्यामध्ये आपण बटाटो घालणार आहोत. बटाटो परतून झाल्यावर लगेच आपण टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो घातलं की लगेच आपण नमक घालतो कारण लगेच शिजावी म्हणून भाजी. तर तिथं नमक घातलेलं आहे, चवीनुसार नमक घालायचं आणि परत परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून घेतलं की 5 मिनटं त्याच्यानंतर लगेच आपण धडेफूड घालणार आहोत, लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि चांगलं त्याला पण मिक्स करणार आहोत. आणि मसाले जळायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी पण घातलं आहे. आणि लगेच आपण आता भोंगी मिरची किंवा शिमला मिरच जे काही म्हणता तुम्ही ते घालून घेणार आहोत. आणि हे झाल्यावर ह्याला ताट झाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी भाजीची रेसिपी बघूया. तर इथे मी बटाण्याची भाजी पण करून घेणार आहे कारण मिस्टर पाटील आहेत, त्यांना भोंगी मिरचीची भाजी आवडत नाही. सो त्यासाठी मी मसाला पण करून घेतला आहे. हे टोमॅटो, आलं, लसूण आणि कांदा हे सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता कढई मी गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. गरम होऊपर्यंत 2 मिनटं थांबायचं आहे. जिरं टाकायचं आहे. जिरं टाकलं की थोडीशी मोहरी पण टाकायची आहे. आणि आत्ता जे मसाला केला होता, टोमॅटो, कांदा, लसूण आणि आलं, तर ते सगळी पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मसाला असा चांगला भाजला, तेल सुटायला लागलं आणि हे मसाला एकत्र यायला लागला की ह्याच्यामध्ये आपण घरगुती जी आपली लाल तिखट असतं ते घालून घेणार आहोत. तर हे लाल तिखट चांगलं मिक्स करून घेणार आहोत. धनेफूड आणि हळद पण थोडीशी घालायची आहे. जास्त ह्याच्यामध्ये मसाला लागत नाही, तेवढाच मसाला, कारण आपली घरगुती चटणी एवढी छान असते, त्याने पूर्ण टेस्ट येऊन जाते. तर वाटाणा घालून त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता पाणी घालणार आहे, जेणेकरून जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे, जास्त ग्रेव्हीवाली पाहिजे किंवा जास्त पातळ पाहिजे, तसं तुम्ही हे आमटी करू शकता, आमटी किंवा ग्रेव्ही टाईप करू शकता. 15 मिनटासाठी आपण हे आता झाकून ठेवणार आहोत. मीनवाईल आपण ही भाजी ओपन करून बघणार आहोत. तर ही भाजी पण आता तयार झालेली आहे एकदम. आता ह्याच्यामध्ये गरम मसाला घालते मी आणि गार्निशिंग विथ कोथिंबीर. तर खूप टेस्टी लागते आणि ह्या तेलामध्ये केली की खूपच जास्त टेस्टी लागते, तुम्ही करून बघा एकदा. तर इथे आहे संडे स्पेशल थाली, वाटाण्याची आमटी, चपाती, पापड, भाजी आणि मसाला ताक. तर आमचं जेवण झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बघितलं की गल्लीमध्ये एक माणूस आला होता, बेकरीचं सगळं सामान घेऊन आला होता, खायचं सगळं सामान होतं. तर आम्ही त्याच्यामधून घेतलं होतं, काजू घेतलं, भाकरवडी घेतली, रस्क घेतलं होतं आणि बिस्किट घेतले होते. आणि हे आहे संध्याकाळ 6 वाजता आम्ही बाहेर गेलो होतो, जरा शॉपिंग करायची होती. हे कलर आणि हे कलर घ्यावे, 2 कलर पिलो. हे कलर असू दे ना, की घेणार आहे तू, ह्याच्यासोबत खेळणार आहे. दिसू ये कितने गे? 10 रुपयाला. तो राहू दे, पण आपल्याला पुरी येणार की खेळायला? हे घेऊन कुठला ग्रीन का? कितना हो? छान छान कॅप बघायची. टकलूला जा तिकडे, पप्पा बघायला लागले. इसके कॅप है. ब्लॅक बघते जात आहे का? ब्लू ब्लू सॉफ्ट आहे. हां, ते वाली बहुतेक सॉफ्ट आहे. तर सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो माझ्या शॉपिंगसाठी.
मला कुर्ती बघायची होती. आता मी गावाकडे जाणार आहे तर ट्रॅव्हलिंगसाठी कम्फर्टेबल एक कुर्ती बघायची होती, पण अनफॉर्च्युनेटली मला कुर्ती नाही भेटली. ही एक कुर्ती होती पण मला एवढी नव्हती आवडली, सो म्हणून मी घरी येऊन ऑनलाईनच ऑर्डर करून टाकली. आता बघू मग तुम्हाला दाखवेनच. तर मार्केटमधलं सगळं कामं आवरल्यानंतर आम्ही निघालो आमच्या लास्ट डेस्टिनेशनला, म्हणजेच गार्डनमध्ये. तर संडेचा हा आमचा एक रुटीन असतो की आम्ही संध्याकाळचं गार्डनमध्ये जातोच, म्हणजे जरा बरं पण वाटतं आणि इकडची गरमी सहन होत नाही घरी बसून. सो गार्डनमध्ये फ्रेश एअर असते, सो खूप मज्जा येते, खूप लोक येतात. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.